हाय फ्रेंड्स संध्याच मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलवर प्रेस करा तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पापडांपासून एक चटपटी डिश तर त्यासाठी हे जे पापड आहेत हे उन्हाळ्यामध्ये बनवून सुकवून ठेवलेले आहे आता यांना आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तेल एकदम गरम करायचं आणि गॅसची फ्लेम कमी करून याला तळायची नाहीतर हे लाल व्हायची शक्यता असतात तर अशा प्रकारे मी पापड तळून घेणार आहे आणि हे तळल्यानंतर खूप मोठे होतात बघा छान एकदम फुलून येतात पटकन जर कधी आपल्याला झटपट आणि स्पायसी खायची इच्छा झाली तर आपण ही डिश पटकन बनवून खाऊ शकतो तर मी मला जेवढे हवे तेवढे पापड मी तळून घेतलेले आहेत आता आपण एक मसाला पापड तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक पापड घेतलेला आहे एकदम सरळ प्लेन आणि यावर मी आता घालणार आहे थोडं तिखट तिखट आपल्याला जेवढं हवं तेवढं घालायचं छान स्पायसी हवं असेल तर जास्त घालू शकतो आपण वरतून मग घालायचं मीठ थोडं आणि चाट मसाला घालत आहे मी इथे थोडं आता मी घालणार आहे बारीक चिरलेले टोमॅटो बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हिरवी मिरची हवी असेल तर घालायची नाहीतर लाल तिखट घातले तरी चालेल आणि इथे घालायचं थोडं सांबार तर वरून मी थोडं आणखी तिखट मीठ घालणार आहे आणि थोडी शेव घालणार आहे वरून तर बारीक शेव इथे वापरलेली आहे मी तर अशा प्रकारे झटपट आपला मसाला पापड बनून तयार आहे बघा एकदम दिसायला टेस्टी त्याचप्रमाणे खायलासुद्धा टेस्टी आहे तर आता उरलेल्या पापडांची मी तुम्हाला एक वेगळी डिश सांगणार आहे ह्यासाठी आपण जे तळून घेतलेले पापड आहेत त्यांना बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारची डिशसुद्धा खायला खूप टेस्टी लागते आणि झटपट बनून तयार होते तर हे सगळे पापड मी बारीक करून घेतलेले आहेत यात आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक हिरवी मिरची कोथिंबीर बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला कांदा तिखट हवं तेवढं टाकायचं चवीनुसार मीठ घालायचं थोडा सुद्धा मी एक चाट मसाला घातलेला आहे आणि जिरे पावडर थोडी बारीक शेव घालायची इथे आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित यात आपण टोमॅटो सॉससुद्धा घालू शकतो किंवा चिंचेची चटणी त्याने सुद्धा ही डिश एकदम खायला टेस्टी लागेल तर अशा प्रकारे आपली ही पापड जी तयार आहे तरीला सर्व करूया आणि वरून थोडी शेव घालून घेऊया बघा सुद्धा एकदम टेस्टी दिसत आहे दिसायला त्याचबरोबर ही खायला सुद्धा एकदम चटपटीत लागते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद